गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत आहात ना तर मजेतच असायला पाहिजे आणि मी श्वेता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवसाची सुरुवात मी रांगोळीने करत आहे आणि रांगोळी झाल्याच्यानंतर माझं आवरून झालं आणि मी तर, मी देवपूजा करून घेतली तर आणि देवपूजा करून झाल्याच्यानंतर मी तर किचनकडे आलेली आहे लगेच तर आधी मी हे किचन सगळं आवरून घ्या पुसून घेते सगळं रात्री आवरून ठेवलं होतं साईडला फक्त भांडी घासायची ठेवली होती मी कारण तब्येत बरी नव्हती माझी म्हणून मी जेवढं जमेल तेवढंच काम करत होते तर सगळं पुसून वगैरे झाल्याच्या नंतर मी चपात्या करायला घेतलेल्या रात्रीचा भात आणि भाजी राहिलेलं थोडेसे म्हणून मी फक्त गरम गरम चपात्या केलेल्या आणि स्लेशासाठी मी बेसनची पोळी केली होती तर माझ्या घरात असं एक रूल आहे की मी आधीचा स्वयंपाक संपल्याशिवाय नवीन स्वयंपाक करत नाही तर त्याच्याने काय होतं राहिलेला स्वयंपाकही संपतो आणि मग नवीन स्वयंपाक करताना व्यवस्थित आपल्याला प्लॅनिंगनुसार करता येतं तर आधीचं जर राहिलं असेल आणि काय करावं काय नाही ते आ, किती करावं याचं खूप कन्फ्युजन होतं आणि नवीन स्वयंपाक केल्यावर मग तो आधीचा स्वयंपाक तसाच राहतो मग अन्नाची नासाडी होते जी मला आणि माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडत नाही आम्ही कधीच अन्नाची नासाडी करत नाही जर <coughs> तुम्ही अन्नाचं अन्नाचं वाया घालवलात तर ते एक एका पद एका प्रकारे म्हणलात तर अन्नपूर्णेचा अपमानच होतो आणि जर आपण त्याच अन्नाची किंमत ठेवून जर व्यवस्थित राहिलो तर अन्नपूर्णेला स्म अन्नपूर्णेची उपासना केल्यासारखंच होतं अन्नपूर्णेला सन्मान केल्यासारखं होतं तर अशा विचार असं आमचे दोघांचे विचार आहेत म्हणून आम्ही कधीच अन्न वाया घालवत नाही मग तो रात्रीचा भात होता तो जो आम्ही मी आणि माझ्या मिस्टरांनी परतून घेतला श्लेषा म्हणाली मला भात नाही खायचं म्हणून नवीन भात तर काही केला नाही आणि तिच्यासाठी आता मी बेसनची पोळी करत आहे आणि गरम चपात्या तर घातलेच होते मी दोघांसाठी तर बेसनची पोळीमध्ये मी बेसन कसुरी मेथी ओवा जिरे धणेजिरे पावडर लाल तिखट तिखटमीट हळद एवढंच घालते आणि छान त्याला फेटून मस्त असे त्याचे घावण टाईप केल्यासारखं करते स्लशाला खूप आवडतात त्याच्यावर सॉस मेयोनीज बटर लावून खाल्लं तरी चालतं किंवा असंच खाल्लं तरी चालतं पण मी तिला हे नुसतं नाही देत खायला चपातीसोबत खायला देते कारण फक्त बेसन घालते मी त्याच्यामध्ये कुठलंही गव्हाचं वगैरे पीठ घालत नाही फक्त बेसन घातल्यामुळं तिला मी चपातीसोबत खायला देते आणि ती म्हणाली मम्मी खूप मस्त झालेत मी डब्याला पण हेच घेऊन जाईल म्हणून तिला डब्याला पण तेच दिलेलं आहे तर असं सकाळचं असं चाललेलं आहे खरं तर असं समर्थ स्वामी समर्थसुद्धा अन्नाबद्दल खूप काही सांगतात खूप काही माहिती सांगतात आपण स्वयंपाक करताना खूप चांगल्या विचाराने चांगल्या भावनेने स्वयंपाक केलं पाहिजे आपण जे काही भावना असते आपली स्वयंपाक करण्यामध्ये ती सगळी त्या अन्नात उतरते आणि त्या त्या भावनेचं आपल्याला ते फळ मिळत असतं जसं की एक हॉटेलवाला त्यातला फक्त इन्कम करायचं असतं म्हणून तो स्वयंपाक करत असतो आणि एक गृहिणी आपल्या घरच्यांच्या तब्य चांगल्या तब्येतीसाठी चांगल्या गोष्टीसाठी स्मरण करून स्वयंपाक करत असते म्हणून तर घरचं अन्न आपल्याला खूप असं टेस्टी आणि समाधानकारक वाटतं त्याच्या मागचं कारण तेच आहे ह्या मागे घरच्या गृहिणीची जी भावना असते ती भावना त्या अन्नात उतरलेली असते म्हणूनच आपण कधीही म्हणतो ना आईच्या हातचं खाल्ल्यावर मन अगदी छा तृप्त होतं मन अगदी छा शांत होतं तसं हॉटेलमध्ये कितीही महागडं तुम्ही खा अगदी फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊनही खाल्लं तरी तुम्हाला पोट भरेल पण ते समाधान जे आहे ना ते नाही मिळत म्हणून अन्नाला फार महत्व आहे आणि आपण हे जे काम करतो दिवस रात्र दगदग करतो कशासाठी करतो पोटासाठीच करतो मग ते अन्नाची आपण का वाया घालवायचं आणि का पण ते त्याचं सांभाळून नाही करायचं जेवढं लागेल तेवढंच तुम्ही स्वयंपाक करा ना जेवढं लागेल तेवढंच तुम्ही संपवा आधी तुम्ही केलेलं जे काही आहे ते कारण तुम्ही जे करता ते पण खूप मनापासून बनवता आपले आपल्या घरातले कमवत कमवणारे जे असतात तेही खूप कष्टाने पैसे कमवून आणतात आणि घरात बनव अन्न बनवणारी जी व्यक्ती असते तीही खूप कष्टाने अन्न बनवते तर त्या कष्टाचंही कुठेतरी सन्मान केला पाहिजे कुठेतरी त्या भावनांचाही सन्मान झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं तर तुमच्याशी बोलत बोलत ही बेसनपोळीसुद्धा माझी करून झालेली आहे इथे आणि अशी मस्त अशी चॉकलेटी रंगावर अशी खरपूस अशी भाजून काढली ते मी पोळ्या थोडेशा ह्या ना बेसनच्या पातळ घालते तर त्याच्यामुळे काय होतं ते पि पोळी ना कुठेही कच्ची राहत नाही अगदी छान शेकून निघते ते आणि वरून थोडं थोडंसं तेल सोडत सोडत असं शेकून घेते त्याला छान क्रिस्प असं आणि एक तिला मेवनीज लावून दिला मग तेवढं ती इथं गरम गरमच खाल्ली म्हणाली की नंतर मेवनीज मग मी थंड पोळीवर छान नाही वाटत एवढं मग आता मला फक्त खाण्यापुरतंच मेवनीज लावून म्हणून मी तिला फक्त खाण्यापुरतंच ते मेवनीज लावून दिलं आणि ते डब्याला सुद्धा प्लेन पोळ्या घेऊन गेलेली रंग खूप छान आलेला आहे होता पोळीचा आणि मी सुद्धा हे ते कढीतले जे भात दिसत आहे ते भात आणि एक चपाती मी सुद्धा हेच नाश्ता करून घेतलेलं होतं तर असं सकाळचं थोडंफार आज होतं दग थोडंसं म्हणजे मग काय झालंय तर तब्येत ठीक नसल्यामुळं तब्येत म्हणजे इतकं काही मोठं नाही झालेलं फक्त सर्दी झालेली आहे ते सर्दीनं इतकं हैराण व्हायला व्हायला आहे आजकाल क्लायमेट इतकं बेकार चाललेलं आहे मध्येच गारवार येतो मध्येच गरम होतं मध्येच थंडी वाजते विचित्रच काहीतरी होतं आहे त्याच्यामुळं खूप असं तब्येतही खूप विचित्र झालेली आहे म्हणावं तसं आजारी तर वाटत नाहीये पण मूड होत नाही काही करण्याचं सर्दी नोगीच दमल्यासारखं होतं थकल्यासारखं होतं काही करायची इच्छा होत नाहीये हे असं सगळं चाललेलं आहे दोन दिवस श्लेषालाही तसंच झालेलं तिच्यानंतर मलाही सेम तसंच झालेलं म्हणून मी काल रात्री गोळी खाऊन घेतली आणि सकाळी उठले तर कालच्यापेक्षा आज तर खूप बेटर वाटत होतं मला म्हणून म्हटलं आज थोडं तरी शूट करावं काल शू काहीच शूट केलं नाही आहे आणि त्याच्यामुळं कालचा व्लॉग केला नाही आहे ॲक्च्युली शुक्रवारी गुलबर्ग्याला गेल्यापासून <laughs> बे बेसनची पोळी दाखवत आहे स्लेशा तिला खूप आवडते ना तर शुक्रवारीपासून माझा ब्लॉग रेग्युलर येत नव्हता कारण आम्ही कुल आत्त्याच्या गावाला जेव्हा गेलो होतो तेव्हाचा थोडासा एक व्लॉग आलेला त्याच्यानंतर परत शनिवारी बहुतेक आला नाही आहे असं काहीतरी रेग्युलर झालेलं आहे थोडंसं आणि तिथून आल्यावरच मला वाटतं जसं तब्येतीचे आमचे नाटकं सुरू झालेली आहेत तर तसं आता जे माझं हे बोलत बोलत बेसनची बेसनच्या पोळ्याही घालून झालेला आहे तिला आता हे डबाही तयार करून द्यायचा आहे तिला श्लेशाचा तर अजून मी थोडेसे करत आहे दोन पोळ्यापुरतं पीठच दोनच पोळ्यापुरतं मी पीठ केलं होतं तिनं नंतर डब्यालासुद्धा सुद्धा मागितल्यावर मग मी परत दोन पोळ्याचं पीठ बनवलं तिथेच ऍक्च्युली चॉपरमध्ये जर आपण हे केलो बेसनचं पीठच सा हे बॅटर तर त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर हिरवी मिरची असं चॉप करून होते आणि त्या चॉपरमध्येच मी बेसन घालून आहे ना आ, आ, मसाले घालून थोडं पाणी घालून परत त्या त्याच्यामध्येच घुसळून घेते तर ते एकदम फटाफट होऊन जातं माझं पण आता मी काही काही का, कांदा वगैरे काही घातलेला नव्हता इला प्लेनच केलं होतं आपल्यास आदेशच पोळ्या केलेल्या म्हणून मी काय चॉपर वगैरे आता काय काय अडत बसले नाही की काय नाही तर धावपळ दगदग थोडीफार आहे आणि काय वाल दिवस लहान असल्यामुळं असे काम खूप आहेत असं वाटायला आहे आणि वेळ खूप कमी आहे असं वाटायला आहे बघ जे बघ म्हणजे आपण अजून ब बघतच असतो की तोपर्यंत सकाळचं वेळ इतका फास्ट फास्ट असं निघून जातो <coughs> खूप म्हणजे असं सुधरतच नाही काय सुद्धा का तरी पण त्यातल्या त्यात आपल्याला तर करायलाच आहे सगळं बस ओटा खूप मेसी झालेला आहे खूप असं राडा पडल्यासारखं दिसत आहे तर हे सगळं मला हे आवरून घ्यायचं आहे मला आत्ताच हे करतानाच खूप टेन्शन आलं होतं पण नाही करायला तर लागणारच आहे स्वच्छता तर लागतेच आपल्याला स्वच्छता नसेल तर घ म्हणजे एकदम म्हणजे असं वाटतं की किती भरपूर कामं राहिलं आहे आपल्याला किती काय काही करायचं आहे पण एकदा करून घेतलं ना की होतं सगळं व्यवस्थित तर आता हे सगळं होत आहे मग बेसनचं बॅटर तयार होतं अजून दोन पोळ्या घालून घेते आणि मग स्वयंपाकाकडचं काम माझं होतं म्हणजे आजच्यापुरतं तरी आत्तापुरतं तरी दुपारचं स्वयंपाक बघेन दुपारी श्रेषाला स्कूलला सोडून आल्याच्या नंतर दुपारी करेन मी दुपारचा स्वयंपाक नॉनस्टिक तव्यावर वगैरे पोळ्या घालण्यापेक्षा डोसे घालण्यापेक्षा मला काय माहिती आहे ह्या ह्याच तव्यावर खूप छान जमतात अगदी जिट चिटकत नाहीत वगैरे काहीच नाही आणि हे बघा माझं किचनचं हालत कशी झालेली आहे हे बघा भांडी तर बेसिनच्या बाहेरपर्यंत आलेली आहेत हे सगळं आता स्वच्छ करायचं आहे तर फटाफट हे सगळं करून घेते वाजलेत सव्वा दहा आणि हे मला करायला वीस मिनटं लागलेली होती तर हे वीस मिनटांमध्ये स्वच्छ क्लीन ओटा बघितल्यावर एवढं सुख मिळतं ना तेवढं सुख कशातच नाही हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत आहात ना तर मजेतच असायला पाहिजे काल मी काही शूट केलं नाही आहे काल माझी तब्येत खरंच खूप बरं नव्हती आत्तासुद्धा मग माझी तब्येत अजून इतकीशी ठीक ना वाटत नाही आहे कारण सर्दी झाली आहे आणि घसासुद्धा दुखत आहे तर त्याच्यामुळं मी फार काही शूट करत नाही आहे पण माझा प्रयत्न आहे की थोडं तर थोडं लॉग मी टाकेन आत्ता जसं बघितलं तसं क सकाळचं थोडंसं मी टाकलेलं आहे आणि क्लिनिंगचं टाकलेलं आहे आणि आत्ताच मी स्लेशाला शाळेत सोडून आलेली आहे तर आता, सक, आता वाजलेत बाराला पाच कमी आहेत तर आता मी तिला सोडून आलेली आहे तर आ, आज दिवसभराचा व्लॉग इतका शूट केला मी जर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा